नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर हाळ बुद्रुक गावाच्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शनिवार दिनांक तेरा मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एका ब्रेझा कारने समोरील क्रेनला जोरदार धडक मारून भीषण अपघात केला या अपघातात खोपोली जवळील चिंचवली गावातील संजय जाधव जागीच ठार झाले खोपोलीहून पनवेलच्या दिशेने जाणारी ब्रेझा कार क्रमांक एम एच फोर सिक्स ए यू वन सेव्हन फोर थ्री जात असताना रिलायन्स पेट्रोल पंप येथे आले असता पेट्रोल पंप मध्ये जाणाऱ्या क्रेन क्रमांक एम एच फोर सिक्स बी के टू वन नाईन फायला ब्रेझा कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरील क्रेनला जोरदार धडक दिली या अपघातात खोपोली जवळील चिंचवली गावातील कार चालक संजय जाधव वयवर्ष पन्नास हे मयत झाले आहेत ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती क्रेनच्या साह्याने कारला रस्त्यावरून बाजूला करण्यात आले त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्त टीमचे सदस्य हानिफ करजीकर खालापूर पोलीस व ग्रामस्थ मदतकार्य करण्यासाठी धाव घेत घटनास्थळी हजर झाले पुढील तपास खालापूर पोलीस करतायत वादळवारा लाईव्हसाठी खलील सुरवे खोपोली नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन